सोबत होते तर रंगभाळ आणि राहुल काटकर हे आहेत आणि त्यांचा हा जो दुधाचा जो व्यवसाय की जेणेकरून लोकांना पौष्टिक आहारावर मला राहुल चेतन यांना विचारायला आवडेल की नेमकं तुम्ही हा जो व्यवसाय कशा तऱ्हेने सुरू केला. ह्या हिवाळ्याच्या दृष्टिकोनातून हिशोबानी असं दोघं राहुल आणि मी चर्चा करत असतो की तो आपल्याला काहीतरी चालू करावं लागतं. त्या हिशोबाने आम्ही दुधाचा हिवाळ्याच्या दृष्टिकोनातून चालू करायला असा विचार केला. दुधाची कडी चालू केल्यानंतर आम्हाला सुरुवात चांगला मिळायला सुरुवात झाली. त्यानंतर मग आम्ही आमचा व्यवसाय चालू केला. त्या दुधामध्ये तुम्ही नेमकं काय काय ॲड करता? दुधामध्ये आम्ही केसर केसर बदाम पिस्ता हे सर्व टाकतो. मला वाटतं तुम्ही सगळ्यांनी आपले जे चेतन रंगभाळ आहे यांचं दूध नक्कीच चाखून बघा आणि मला सांगते की ते अमृत तुल्य असं दूध हे लोकांना विकतात. बऱ्याच वेळा लोक जंक फूड खातात, चायनीज पाणीपुरी आणि ते शरीराला हानिकारक दुधासारखी वस्तू लोकांपर्यंत आणि त्याच्यामुळे त्याच्यावर एक्स्ट्रा ॲडेड साहित्य आहे दुधाला अतिशय चांगली चव वाटते. तर तुम्ही नक्की या आणि आपल्या शिवाजी चौकात हे जे तुम्हाला आढळून येईल आणि नक्की त्याचा आनंद घेईल. विनायक आणि मला वगैरे आहे.